कामगार ते उद्योजक भीमाशंकर सुरवसे यांचा संघर्षमय प्रवास। ज्यांच्याकडे कामगार म्हणून काम केलं त्यांनीच व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ दिलं। ही यशोगाथा आहे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील भीमाशंकर सुरवसे यांची। शिक्षण चालू असताना सन 2000 मध्ये एका सेल्स एजन्सीमध्ये 500 ते 600 रुपये महिना पगारावर कामगार म्हणून काम केलं। खर्चाचा ताळमेळ बसत नव्हता, आयुष्यात काहीतरी करून दाखवायची जिद्द होती। तर 2002 मध्ये कसंबसं 12वीचं शिक्षण पूर्ण झालं। घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळं 12वीनंतरचं शिक्षण बंद करावं लागलं। कामगार म्हणून काही काळ काम केलं आणि साचलेल्या पैशातून एक प्लॉट विकत घेतला। ज्यांच्याकडे कामगार म्हणून काम केलं त्यांनीच व्यवसायाला उभारी दिली। इतकंच नाही तर व्यवसाय सुरू करण्यासाठी उमरगा शहरातील सोमानी व लड्डा या व्यावसायिकांनी 60,000 रुपयांची आर्थिक मदत करून व्यवसाय सुरू करण्यास पाठबळ दिलं। 60,000 रुपयांची गुंतवणूक करून 2013 स्वतःचा तेल, कुरकुरे, चॉकलेट, थोडक्यात किराणा मालाचा व्यवसाय सुरू केला। उमरगा शहरात बालाजी स्वीट मार्ट अँड बेकर्स नावाने त्यांचं मोठं दुकान आहे। आज रोजी दिवसाला 60,000 रुपयांची उलाढाल होते आहे, तर महिन्याकाठी 18 ते 20 लाख रुपयांची उलाढाल होते आहे। माझं नाव भीमाशंकर गणपतराव सुरवसे। मी 2000 साली कामाला होतो, त्यावेळेस मला 500 ते 600 रुपये पगार होती। काम करत करतच मी एक छोटासा प्लॉट घेतला होता। त्यानंतर मी 2007 कंपनीमध्ये सेल्स ऑफिसर म्हणून एक प्रतिनिधी म्हणून मी काम केलं। 2011 माझं लग्न झालं। लग्न झाल्यानंतर किरण सुरवसे हा भाचा आहे, त्याला सोबत घेऊन 2013 स्वतःची एजन्सी लाईन चालू केली। त्याला भांडवलीसाठी ज्या मालकाजवळ मी कामाला होतो त्या मालकाचे नाव सोमानी आणि लड्डा, या दोघांनी मिळून मला 60,000 रुपये दिले काम करत करत। आता ते 60,000 रुपयेवर मी सध्याचं टर्नओवर 60 ते 62,000 रुपये आहे रोजचा। महिन्याला 18 ते 20 लाख रुपयाचा बिझनेस करतोय। करत करत आज माझं 2 गाड्या, स्वतःचं घर आहे, त्या घरामध्ये एक 2000 स्क्वेअर फूटचा गोडाऊन आहे, गोडाऊनसोबत एक किराणा दुकान पण आहे घरामध्ये। ते करत करत 1 वर्ष झालं मी स्वतःचं आपल्या बसस्टॉपच्या समोर बालाजी स्वीट मार्ट या नावानं एक स्वीट मार्ट चालू केलेला आहे। त्याच्यात त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा मोलाचा वाटा म्हणलं तर माझा किरण सुरवसे ह्याला घेऊनच मी सपोर्ट करतो आणि घरातला पण मला भरपूर सपोर्ट आहे। आतापर्यंत जो भी माझा मार्ग किंवा व्यवसाय केलेला आहे, सुखी म्हणतात ना, सुखी संसाराचा गाडा माझ्या घरच्याचा पण याच्यात सगळ्यात मोठा आहे। आपण बेरोजगार युवकांना काय संदेश द्या? बेरोजगार युवकांना मी एवढंच सांगू इच्छितो की बाबा तुम्ही जो भी काम करता मेहनतीनं एका जागी जर टिकून जर काम केलं तर त्याचं फळ तुम्हाला चांगलंच भेटेल। चांगल्या माणसासोबत जर संगत राहिली तर आपलं पुढे चांगलंच होत। भीमाशंकर सुरवसे यांना त्यांचे भाचे किरण यांचं मोलाचं सहकार्य मिळत आहे। दोघा मामा भाच्यांनी व्यवसायास भरभराटी आणली आहे, व्यवसायाला मोठं स्वरूप दिलंय। त्यांच्याकडे स्वतःची 4-चाकी वाहने त्याचबरोबर गोडाऊन देखील आहे। तर कमी प्रॉफिटने जास्तीत जास्त विक्री करून जास्तीत जास्त उलाढाल करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, त्यामुळे त्यांना चांगलं आर्थिक उत्पन्न देखील मिळत आहे। त्यामुळे निश्चितच भीमाशंकर सुरवसे यांचा संघर्षमय जीवन प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे। उदय साबळे, न्यूज 18 मराठी, धाराशिव।